महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलल्यात. त्यात येत्या 28 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 तसेच 19 मे रोजी होणाऱ्या समाज कल्याण अधिकारी गट ब, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी बट ग या परीक्षांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीमुळे नियोजित विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केले गेले. त्यानुसार MPSC च्या परीक्षासुद्धा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र MPSC कडून आतापर्यंत त्याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती, त्यामुळं उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र MPSC ने आता दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. होळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. रविवारी होळी असल्यानं नागरिकांना वृक्षतोड न करण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे. कुणीही बेकायदा वृक्षतोड करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असं सुद्धा पालिकेनं म्हटलेलं आहे. स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांच्या अनुषंगानं उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकरांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2023 समिती स्थापन केली होती. या समितीनं आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून सरकार यातील सूचनांचा अभ्यास करून लवकर कायदा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशातील सर्व बँकांना 31 मार्चला सरकारी कामकाजासाठी बँकेच्या शाखा सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेत. 31 मार्चला रविवार आहे, परंतु हा दिवस चालू आर्थिक वर्षातील अखेरचा दिवस आहे, त्यामुळे RBI ने हा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व बँकांनी आपल्या शाखा 31 मार्चला सुरू ठेवाव्यात असं RBI ने निर्देश देताना म्हटलंय. याआधी RBI ने राष्ट्रीय स्तरावर बँक हॉलिडेची लिस्ट जारी करताना 31 मार्च 2024 रविवारी देशभरातील बँका बंद राहतील असं म्हटलं होतं, परंतु आता RBI ने बँका सुरू ठेवण्यास सांगितलं आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल यातील दरी कशी सांधावी यावर अखेर तोडगा मिळालाय. बर्फीवाला पूल न पाडता त्याचे स्लॅब उंचावण्याची शिफारस तांत्रिक अहवालात केली गेली आहे, त्यामुळे सुस्थितीतील बर्फीवाला पुलाचं पाडकाम टळलंय. मात्र ही प्रक्रिया सुरू झाल्यास ती पूर्ण होण्यास साधारण 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्यक्ष पुलाला सुरळीत वापर सुरू होण्यास जवळपास अजून अनेक महिने वाट पाहावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं तयार केलेले संच मान्यतेचे सुधारित निकष शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारे आहेत. पटसंख्या 135 पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचं पद रद्द होणार आहे. मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांवर इंग्रजीच्या अतिक्रमणामुळं संख्यापूर्तीचं संकट उद्भवलंय. परिणामी राज्यातील 25,000 अधिक शाळा या मुख्याध्यापकांविना काम करत राहतील अशी भीती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनं व्यक्त केली आहे. मुंबईहून कोकणवासीय मूळ गावी जाण्यास निघालेत, त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांसह विशेष रेल्वेगाड्याही पूर्णपणे आरक्षित झाल्यात. होळीनिमित्त हे सर्व मुंबईकर गावाकडे जात आहेत. प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नसल्यानं त्यांनी ST ची वाट धरली. मात्र ST च्या बसही पुरेशा नसल्यानं प्रवाशांची तारांबळ उडती आहे. सर्व रेल्वेगाड्या ह्या फुल झाल्यात. धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 एक खिडकी कक्ष काम करणार आहे. राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणं सोयीचं व्हावं यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कक्ष सुविधा उपलब्ध केली गेली आहे. कोकणात होळी या सणाला विशेष महत्त्व आहे. देशातील एकमेव असं मंदिर ज्या मंदिरात दरवर्षी फणसाच्या झाडापासून होळीच्या आदल्या दिवशी पाषाण बनवून ते वर्षभर ग्रामदैवत म्हणून त्याची पूजा केली जाते. सावंतवाडीमधील सांगेली गावात ही प्रथा आहे. मराठवाड्यामध्ये मार्च अखेरीस मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पात 25% पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील 100 लघु प्रकल्प पूर्ण कोरडे पडले असून 269 प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणीसाठा घटल्यानं सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा करणं कठीण झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडवाळी येथे जमिनीच्या वादातून पुतण्यानं चुलत्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यानंतर चुलत भाऊ आणि भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टर चालकाला सुद्धा बेदम मारहाण केली गेली आहे.
भुसावळ जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेले दोघे जण फिरत असताना ग्राहकांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी भुसावळातील ड्रग्जचा बाजार उधळून लावलाय. विशेष म्हणजे पोलीस पथकानं गेल्या आठवड्याभरापासून सापळा रचला होता. अखेर लाखोंचे अंमली पदार्थांसहित दोघांना अटक केली आहे. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मगराची वाडी फाट्यावर 41 किलो अफू गांजा जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला गेला. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.